आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांसाठीच्या लाभार्थी निवडीसाठी असलेल्या जाचंकटींकडं शासनाचं लक्ष वेधलं बुधवारी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत गरजू लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू नयेत यासाठी जाचकटी शिथिल कराव्यात अशी मागणी केली आहे या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरजू लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असं सांगितलं राज्यातील निराधारांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून अनेक जाचक अटी लावण्यात आल्या त्यामुळं अनेक गरजूंना या योजनांचा लाभ घेता येत नसल्याचा मुद्दा आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला राज्य शासनानं यामध्ये लक्ष घालून निराधारांसाठी असलेल्या योजनांच्यासाठीच्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली या योजनांच्या लाभार्थींसाठीची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार रुपये करावी प्रत्येक वर्षी उत्पन्न दाखला सादर करण्याची अट रद्द करावी अशा मागण्या आमदार सतेज पाटील यांनी केल्यात आमदार पाटील यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली